असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. दोन तीनदा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या तीन चार जण बसले होते. त्यांनी सांगितलं का बच्चू कुड का गेम करना आहे. ते कार्यकर्त्यांना ऐकलं, ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे. नंतर आचेरपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चू कुडचं आनंदी घेऊनार, त्याचा तपास लागला, त्याचा मोबाईल नंबर भेटला, तो गडचिरोली राहणारा आहे, त्याचा काही फार उद्देश नव्हतं, सहज त्याने बोललं होतं. नंतर मग निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जात आहे आणि मलासुद्धा कार्यकर्त्याकडून पुणे ते बच्चू तुमचा अपघात झाला का. माझं चांगलं आहे म्हणजे आत्तापर्यंत 30-35 वेळा कॉल मला आले असेल. तर आणि दिनेश बुबनासुद्धा त्याची गाडी फोडण्यात आली. दिनेश बुब नावाचा एक मूर्तीच्या पुढच्या माणसालेसुद्धा मारहाण झाली आहे आणि तो अमरावतीचा निघाला आहे. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर मला वाटतं चौकशी झाली पाहिजे. नेमकं त्याच्या मागचा काय हेतू आहे तपासला पाहिजे, याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे. खरं तर आता पाऊस ऑगस्टपर्यंत राहू शकतं आणि ऑगस्ट सप्टेंबरच्या काही पहिल्या आठवड्यात, तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर पाऊस राहिला आणि पावसामुळे जर भरती आपण समोर गेली तर पुन्हा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरपासून लागेल. हां शुक्लाजी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर एक. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर वन सीमेंट. तर ते नोव्हेंबर पर्यंत पुन्हा थांबावं लागेल. मला वाटतं याच्यातला एक चांगला सुवर्ण मार्ग कसा काढता येईल हे तपासणं गरजेचं आहे. ज्या दिवशी पाऊस येतो त्या दिवशी थांबून पुन्हा उघाडीच्या वेळेस त्या परीक्षा घ्याव्या. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अशा पण मागण्या आहे का आता जिथं पाऊस नाही आहे वातावरण चांगलं आहे तिथं त्या परीक्षा घेणं, समय सूचकता दाखवणं, पोलीस प्रशासन, जसं आता अमरावतीच्या पोलीस अधीक्षकानं काम चांगलं केलं नाही, तिथल्या सीपीनं चांगलं काम केलं. सीपीच्या ज्या पोलीस शहर पोलिसांनी ज्या भरत्या घेतल्या त्यांनी ताळपत्री टाकून वगैरे ते मैदान आता कामी येतं. त्यांची भरती त्यांचं मैदान होत आहे पण ग्रामीण पोलीसचं होत नाही ही त्या प्रशासनाची नामुष्की आहे. आणि मला वाटते ती जर लगेच उरकून घेतलं तर बरं होईल. आता मला असं वाटतं का या राज्यामध्ये सध्या ओबीसी, मराठा आणि इतर असा एक नवीन वाद निर्माण करण्यात व्यवस्थित प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यातून त्यांना असं वाटलं असेल का जो फटका भाजपाले बसला तो ओबीसीच्यामुळे भेटला असेल. मग पक्षाची कसं काय आपण जे नुकसान आहे ते भरून कसं निघेल याच्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. आता एक नवीन मागणी होत आहे ओबीसीमधून भरावं, कोणी म्हणून मराठ्यामधून भरा, कोणी म्हणून SC मधून मनुष्य भरा, कोणी म्हणून मुस्लिममधून, ते नवीन प्रथा लागू शकतं यामुळे. हे बरोबर आहे का तुम्ही हेमंत पाटील तिथे नाकारले आणि उमेदवार शिंदे साहेबांचे शिवसेनेचे आणि द्याव का नाही द्याव ठरवतो भाजपा, हा आपलातूनच कारभार आहे ना. म्हणजे अजितदादाचे उमेदवारसुद्धा भाजपानं ठरवले, त्यांनी सांगितलं का हे तुमचे दोन उमेदवाराचे सर्वे चुकीचे येतात तुम्ही दुसरे ठरवा आणि यांचे उमेदवार पडले त्यांचे सर्वे. इथं भाजपवाले मागणी करत होते का अमरावतीतली सीट बदला, अमरावतीची सीट बदला, तिथली सीट मात्र बदलवली नाही. हा गेमच आहे व्यवस्थित, हे बरोबर नाही आहे. तुम्ही सांगा इथं सगळे भाजपवाले सगळे पदाधिकारी एकत्र होऊन नवनीत राणाला तिकीट देऊ नका अशा प्रकारचं मागणी होती. इथं तुमचा सर्वे निगेटिव्ह असताना तुम्ही उमेदवार बदलवला नाही आणि शिंदेसाहेबाचे चार उमेदवार तुम्ही बदलायला लावले, म्हणजे सोबत घेऊन अशा प्रकारचा वागणं मला वाटतं फार चुकीचं आहे. म्हणजे अशामुळं भाजपावर कोणी विश्वास करणार नाही. शिंदेसाहेबांचा गेम भाजपकडे वाटतं आता काही प्रमाणात तर केलेला दिसतेच.
विधानसभेत पण असं होऊ शकतं का की सर्वेक्षण झालं त्या ठिकाणी जर भाजपच्या सर्वेत जर शिवसेनेचे उमेदवार मागे असले किंवा पराभव झाला तर उमेदवारी बदलू शकेल भाजप त्या ठिकाणी उमेदवार देणार? आता भाजपवाले आहे ते काही पण करू शकते ना, ते असं ते शिंदेसाहेबाला म्हणू शकणार उद्या तुम्ही तिथून उभे नका राहू, तुम्ही इथे उभे राहा, त्यांचं काही सांगता येत नाही. सत्ता आहे तो कुछ भी है, कुछ भी कर सकते हैं. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.